महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 20 च्या माध्यमातून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती जिल्हा दौऱ्यावर असून मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी 1846 जागांसाठी सरळ सेवेतून भरती होणार आहे. या भरतीसाठी 9 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येईल. या पदभरतीसाठीच्या जाचकटींना उमेदवारांकडून विरोध करण्यात येतोय. पश्चिम रेल्वेवरील 320 स्थानकांमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली यशस्वीपणे बसवण्यात आली आहे. या प्रणालीमुळे रेल्वेची सुरक्षा आणि हालचालींवर नियंत्रण ठेवता येणार आहे. यवतमाळ येथील किन्ही इथं होणाऱ्या महिला शक्तीकरण समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महिलांना या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाच्या 600 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. गोंदियात मुस्लिम समाजाच्या वतीनं रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत मोर्चा काढण्यात आलाय. आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देत रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या शिये इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढलाय. यावेळी पीडितेच्या आरोपीला फाशी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये रुपाली चाकणकर यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी उल्हासनगरमध्ये हातावर मेहंदी काढून घेतल्यानं त्यांच्यावर टीका होतीये. आधी सहानुभूती मग हातावर मेहंदी अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून केली जाते. कृष्ण जन्म आणि गोपाळ काल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळतोय. पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. बीडच्या परळी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे परळी बीड मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. याचबरोबर नागपूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 61% पाऊस झालाय. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नदी नाले देखील प्रवाहित झालेत. अकोला जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसामुळे वान धरण 80% भरलंय. अमरावती जिल्ह्यातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. फळबागांना अतिवृष्टीमुळे गळती लागल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. मालेगावात संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीकडून 35 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. वाहन मालकांनी त्वरित आपल्या दुचाकींसाठी जायखेडा पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे. देशभरातील 7,80,000 विद्यार्थी शाळेपासून वंचित असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांपैकी 32% विद्यार्थी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. 11वीची 14 विशेष प्रवेश यादी 29 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 11वी प्रवेशाच्या 3 विशेष प्रवेश फेरी अखेर मुंबईतील जवळपास 39,200 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला नाहीये. राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत 10वीचे 11,500 तर 12वीचे 19,200 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.